निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाची सांगता। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची आज महाआरती व महाप्रसाद वाटून सांगता करण्यात आली। दिनांक 12 एप्रिल 2023 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीत नंदुरबार येथील नेहरू पुतळा परिसरातील स्वामी समर्थ केंद्र व प्रशिक्षण प्रकल्प येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताह कालावधीत सामूहिकरित्या सेवा करण्यात आली। यात गणेश याग, मनोबोध याग, रुद्र याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग यासह प्रहर व विविध सेवा करण्यात आली। या सप्ताह कालावधीत 374 सेवेकरांनी गुरुचरित्र पारायण वाचून आपली सेवा रुजू केली। यासह दुर्गा सप्तशती पाठ 423, स्वामी चरित्र सारामृत पाठ 479, रुद्र पाठ 343, मल्हारी महात्म पाठ 406 यासह श्री स्वामी समर्थ मंत्र जप 52,4844, श्रीनवारण मंत्र 5,98,752, श्री गायत्री मंत्र 5,81,688, महामृत्युंजय मंत्र 2,70,756 एवढी सेवा या फक्त कालावधीत करण्यात आली। आज सप्ताहाची महाआरती व प्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली। यावेळी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। दिंडोरी सेवा केंद्राच्या माध्यमातून वर्षातून दोन सप्ताह येत असतात, त्यामध्ये दत्तजयंती आणि स्वामी पुण्यतिथीचे असे दोन सप्ताह वर्षातून येत असतात। त्यामधला आता जग चालणाऱ्या सप्ताहामध्ये जो स्वामी पुण्यतिथीचा, आणि या सप्ताहामध्ये 7 दिवसामध्ये विविध प्रकारचे यागसुद्धा होत असतात, आणि यागाच्या माध्यमातून गणेश याग असेल, स्वामी याग असेल, मनोबंध याग असेल, त्याच्यानंतर देवीच्या याग असलेल्या सर्व प्रकारच्या यागांच्या माध्यमातून इथं सेवेकरींना सेवेकरण्याची संधी भेटत असते। त्याच पद्धतीने सप्ताह कालावधीमध्ये गुरुचरित्र पाळण्याच्या सुद्धा वाचना केली जात असते, आणि त्या गुरुचरित्राच्या वाचनाच्या माध्यमातून केंद्राच्या केंद्रामध्ये 265 संख्या गुरुचरित्र पाळण्याला बसलेली होती, आणि श्री स्वामी समर्थ वृक्षसंस्थेवरती ही 100 एवढी संख्या गुरुचरित्र पारायणाची बसलेली होती, आणि त्याच माध्यमातून सर्व 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण आणि त्याच्यानंतर चालणारा याग आणि 24 तास चालणारा प्रहर याच्या माध्यमातून सर्व सेवेकरींच्या येणाऱ्या प्रश्नांची इथं मार्गदर्शन त्यासाठी संसारामध्ये लागणारं मार्गदर्शन सुद्धाही केले जात असतं, आणि त्याच पद्धतीने इथं दर गुरुवार आणि रविवारी प्रश्न उत्तराची सेवा सुद्धा 10 ते 5 मध्ये केली जात असते, आणि त्याच्या माध्यमातून ज्या आपल्या संसारामध्ये येणारे आणि आपल्या व्यवहारिक आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांवरती सुद्धा मार्गदर्शन केले जात असते श्री स्वामी। आणि आज स्वामी पुण्यतिथीची सांगता, आणि आजच्या दिवशी आमची महानैवेद्य आरती करून आज सर्व स्त्री आशीर्वाद सेवेकरी म्हणजे आमचे सेवेकरी आज केंद्रामध्ये उपस्थित राहिले, आणि त्यांना महाप्रसादाचा लाभ घेऊन स्वामींच्या आशीर्वाद केंद्राच्या माध्यमातून चाललेला आहे। त्याच माध्यमातून आज स्वामी पुण्यतिथीची आज सांगता आज केंद्रामध्ये झालेली आहे श्री स्वामी।